नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एन एम एम एस परीक्षेत पाण्यातील प्रतिमा या टॉपिकवरचे प्रश्न विचारले जातात ते पाहणार आहोत दरवर्षी या टॉपिकवर साधारणपणे एक गुणासाठी गुणांसाठी प्रश्न विचारला जातो आता हे प्रश्न कसे सोडवायचे ते प्रत्यक्ष पाहूया आता आपण तुम्ही जर तळ्याच्या काठी नदीच्या काठी किंवा विहिरीच्या काठी जर उभा राहिला तर कशी प्रतिमा दिसते आपली पाण्यात तर आपलं डोकं खाली किंवा चेहरा खाली दिसतो आणि पाय वरती दिसतं म्हणजे वारचा भाग खाली जातो परंतु हातांची दिशा मात्र बदलत नाही उजवा हात जर उजव उजव्या बाजूला उजवा हात उजव्याच बाजूला दिसतो डावा हात डाव्याच बाजूला दिसतो आता मी इथं एका अंकाचं ना अक्षरांचं उदाहरण घेऊन तुम्हाला समजून सांगतो आता समजा मी या ठिकाणी सेवन घेतो आणि अक्षर घेतो पी आता याची पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल तर पाण्याच्या प्रतिमेमध्ये वरचा भाग खाली येत असतो परंतु दिशा मात्र ब उजवीकडची आणि डावीकडची आदला बदल मात्र होत नाही आता पीक असा दिसेल तर पीची वरची बाजू खाली येईल आता ही जी रेषा आहे ती सरळ अशी राहील आता अंतरसुद्धा इथून हे जे अंतर आहे तेच इथं राहील अंतरसुद्धा हे जे अंतर आहेत ते अंतर तसंच राहील समजा ही रेषा आहे अशी सरळ आणि हा जो भाग आहे तो इथं असा राहील म्हणजे वरची बाजू फक्त खाली येईल हे जे अंतर आहे आणि हे अंतर सारखंच राहील त्याच्यानंतर सेवन सेवनची आता ही वरची आडवी रेषा तशीच राहील त्याच्यानंतर ही जी तिरकी रेषा आहे ती तिरकी रेषा अशा पद्धतीनं राहील म्हणजे फक्त वरची बाजू खाली येते डावीकडची उजवीकडची आदला बदल होत नाही म्हणजे पी इकडे गेला नाही किंवा सेवन इकडं आला नाही आणि हे जे अंतर आहे हे अंतर वर आणि खाली सारखेच राहते तर अशा पद्धतीनं आपण पाण्यातील प्रतिमा यावरचे प्रश्न सोडू शकतो काही जण ट्रिकसुद्धा वापरतात आता इथं समजा मी इथं बघतो सेवन काढतो आता सेवनची पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल तर सेवन काढलं आहे तर असं काढल्यानंतर काही जण असे कागदाला घडी घालतात घडी करतात आणि पाठीमागून कशा पद्धतीनं दिसेल बघा तर इथं सेम दिसते इथं जशी प्रतिमा आहे तशीच इथं दिसते म्हणजे वरून कागदाला वरून खाली घडी घातली तर पाण्यातील प्रतिमा दिसते आता पीची आ, प्रतिमा पाह्या आता कागदाला घडी इथं सात साठी वरून घातली होती खालून जरी घडी घातली तरी आहे बा पीची प्रतिमा इथं दिसते तशी इथं घडी घातल्यानंतर आपल्याला दिसते पाठीमागच्या बाजूनं किंवा काही वेळा घडी घालणं शक्य नाही आहे तर काय करायचं हा जो कागद आहे तो उलटा केल्या उलटा करायचा आणि उलटा केल्यानंतर पाठीमागून पाहायचं तर त्या आरशातील प्रतिमा दिसतात ते पाण्यातील प्रतिमा दिसतात हे ब जी अशा पद्धतीनं सातची अशा पद्धतीनं तर ही ट्रिकसुद्धा तुम्ही वापरू शकता आता आपण प्रत्यक्ष एन एम एस परीक्षेत ह्या पाण्यातील प्रतिमेवर जे प्रश्न विचारले गेले ते प्रत्यक्ष आपण पाहणार आहोत दोन हजार एकोणीस वीस वर्षी विचारलेला प्रश्न पाहूया खाली दिलेल्या प्रश्न आकृतीची स्थिर पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल ते उत्तर आकृतीच्या पर्यायातून निवडा आता आपल्याला माहिती आहे पाण्यातील प्रतिमा मध्ये वरची बाजू खाली येत असते म्हणजे आता ही जी उभी रेषा आहे ती अशा पद्धतीची राहील त्याच्यानंतर ही जी रेष आहे ती अशी तिरकी राहील अशा पद्धतीनं आणि हा जो ह्या इथं फीज सारखा आकार आहे तो उलटा होईल म्हणजे अशा पद्धतीचा होईल तर तो आकार म्हणजे वरची बाजू खाली येईल तर अशा पद्धतीची जी आकृती दिसते तर एक मध्ये पण अशा पद्धतीची नाही आहे दोन मध्ये पण नाही आहे तीन स्या क्रमांकाचं जे आकृती आहे ती अशा पद्धतीची दिसते आपल्याला ही उभी सरळ रेषा आणि अजिचा आकार उलटा झालेला म्हणून इथं पर्याय क्रमांक तीन हे याच उत्तर दोन हजार सतरा अठरा या वर्षी विचारलेला प्रश्न पाहूया दिलेली प्रश्न आकृती पाण्याच्या पृष्ठभागावर उभी धरली असतं तिचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते चार पर्यायातून शोधा आता इथं आकृती आहे तर वरची बाजू खाली येईन आता ह्या बाजूची इथं जी खालचा भाग आहे त्याचा वरचा भाग खाली केला तरी त्याचं पाण्यातील प्रतिबिंब आहे तसंच दिसेल त्याच्यानंतर जो वरचा भाग आहे याचा अशा पद्धतीनं होईल आणि दुसरा भाग वरचा भाग अशा पद्धतीने होईल म्हणजे वरचा भाग खाली येईल तर इथं ह्या पर्यायामध्ये वरचा भाग खाली आलेला नाही आहे म्हणजे ही पर्याय हे दोन पर्याय इथं बाद होतात सोडवताना पण पर्याय कोणते बाद होतात ते पाहून घ्यायचं त्याच्यानंतर ह्या चौथ्या आकृतीमध्ये ही डावीकडची बाजू उजवीकडे गेली आहे म्हणजे डावीकडची बाजू कधीच उजवीकडे जात नाही फक्त वारचा भाग खाली येत असतो म्हणजे हा पर्याय पण बाद होतो आता दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्ही निरीक्षण केलं तर इथं बरोबर वारचा भाग खाली आलेलं आहे आणि जी बाजू डावीकडे ती डावीकडंच राहिलेली आहे म्हणजे इथं पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एन एम एस एन एम एम एस परीक्षेत विचारले जाणारे पाण्यातील प्रतिमा ह्या टॉपिकवरचे प्रश्न कसे सोडवायचे ते पाहिले आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू